नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठ्ठावीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आई वडिलांचा सा सांभाळ करत नाहीत त्यांच्या पगारातील तीस टक्के रक्कम कपात करून ती आईवडिलांच्या खात्यावर जमा करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयास जिल्हा परिषदेच्या तहकूब सभेत सर्वानुमते तत्त्वत मान्यता देण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्षा राजेश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही ऑनलाईन सभा झाली श्रीरामपूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम ठेकेदार अर्धवट स्थितीत सोडून गेल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली होती त्यानुसार पालिकेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे आज त्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली नगर शहरातील जीपीओ चौकात संशयित बनावट डिझेल टँकर पकडल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला योग्य वेळ आल्यावर अहवाल समोर येईल असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे पोलीस कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादग्रस्त संभाषणाची सत्यता पडताळणी करण्यासाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोडे यांना आवाजाचे नमुने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत राठोड यांनी आवाज देण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती खोट्या आधारे कोपारगाव न्यायालयात मोटार अपघात दावा दाखल केल्याप्रकरणी महिला वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरमधील लालटाकी परिसरातील पदाधिकारी निवासस्थानांचे बांधकाम घसारा निधीतून करण्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली या कामासाठी सुरुवातीला प्रत्येकी एका निवासस्थानासाठी एक कोटीचा खर्च करण्याचे नियोजन होते परंतु विशेष सभेत त्यावर चर्चा होऊन अध्यक्षांच्या बंगल्यासाठी एक कोटी तर अन्य चार पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यासाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यावर एकमत झाले दिवाळीनंतर जिल्ह्यात करोनाचा वेग वाढला आहे शुक्रवारी तीनशे नऊ बाधित वाढले रुग्णांची एकूण संख्या बासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णववर पोहोचली त्यापैकी एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी रुग्णांनी करोनावर मात केली सध्या एक हजार सातशे शहात्तर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत्रा दैनिक सारोमत किंवा देशडूट डॉट कॉम या संख्यशाळाला भेट द्या नमस्कार